पहाटेच्या वेळी एकूण 9 कर्मचारी ट्रॅकमनचं काम करत असता दोघे कर्मचारी डाऊनलाईनवर थोड्या अंतरावर तर इतर 7 कर्मचारी एका ठिकाणी काम करत असताना ॲप लाईनहून वेगाने एक्सप्रेस रवाना होत होती. त्यावेळी डाऊनलाईनवरच्या ॲपच्या दिशेने ओव्हरटेक वायर देखभाल करणारा टॉवर रेल्वे अति वेगाने आली. या गाडीचा तसेच शेजारी ॲप डाऊनवर जाणाऱ्या गाडीची एकच वेळ झाल्याने गाडीचा आवाज आला नाही. ज्या गाडीने अपघात घडला त्या टॉवर रेल्वेचा हॉर्न देखील वाजला नाही. त्यामुळे काही कळण्याच्या आत आम्हा 7 कर्मचाऱ्यांपैकी दोघांना या गाडीनं चिरडलं. आम्ही तिघांनी बाजूला उड्या मारल्यामुळे आम्ही वाचलो, अशी प्रतिक्रिया मृत्यूमुखी पडलेल्या 14 कर्मचाऱ्यांच्या साथीदारांनी दिली आहे. संतप्त कर्मचाऱ्यांनी रेल्वे चालकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता मात्र पोलिसांनी चालकाला सुरक्षित हलवले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत गोदावरी एक्सप्रेस 20 मिनिटे रोखून धरली. मध्य रेल्वे भुसावळ विभाग मुख्य प्रबंधक SS केडिया यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. तसेच दोषी 3 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं. यानंतर ट्रॅकवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गंभीर जखमी आणि मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांना लासलगाव रेल्वे स्थानकावर आणले आणि रुग्णवाहिकेतून त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं. जागर जनसंघासाठी विकी पवार, नाशिक.